गुड आफ्टरनून. सॉलिड स्टेट मध्ये आपण कुठला पॉइंट बघतो बघा. पॅकिंग इन सॉलिड. सिंपल लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आहे, सॉलिड मध्ये जे ऍटम्स आहेत किंवा ऍटम्स आपण अरेंज करणार आहे सॉलिड मध्ये, त्यांची पॅकिंग कशी केलेली असेल, म्हणजे त्यांची नेमकी अरेंजमेंट कशी, हे आपण बघणार आहे. कसं बघणार आहे बघा, एक असेल वन डायमेन्शनल, सेकंड टू डायमेन्शनल, अँड थर्ड थ्री डायमेन्शनल. आपल्याला जे सॉलिड दिसतात त्या सॉलिडची आपण अरेंजमेंट कशी करत आलो बघा. आपण जे क्रिस्टलाईन सॉलिडची अरेंजमेंट केली क्रिस्टल लॅटिसमध्ये, ती थ्री डायमेन्शनलमध्ये. पण आपल्याला अभ्यास कशाचा करायचा, आपल्याला सॉलिड तीन टाईपमध्ये अरेंज करता येतात, त्यांची तीन टाईपमध्ये पॅकिंग करता येते, वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल अँड थ्री डायमेन्शनल. फर्स्ट कुठला आहे बघा, फर्स्ट इज व्हॉट, वन डायमेन्शनल. फक्त मी स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो, वन डायमेन्शनल कशाला म्हणायचं, टू डायमेन्शनल कशाला म्हणायचं, थ्री डायमेन्शनल कशाला म्हणायचं, ते फक्त तुम्ही समजून घ्यायचे. त्यांच्यामध्ये फक्त काय करायचं समजून घ्यायचं आहे. पहिला कुठला आहे बघा, वन डायमेन्शनल आहे. सेकंड कुठला आहे, टू डायमेन्शनल आहे. थर्ड कुठला आहे, थ्री डायमेन्शनल आहे. फक्त समजून काय घ्यायचं बघा, की वन डायमेन्शनल मध्ये नेमकी अरेंजमेंट कशी असेल, तो एक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. आणि सेकंड, वन डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, या दोन गोष्टी क्लिअर करायच्या. कशामध्ये, पॅकिंग इन सॉलिड मध्ये. जर सॉलिडची पॅकिंग मी वन डायमेन्शनल मध्ये करत असेल तर मला दोन गोष्टी एक्सप्लेन करणं कंपल्शन आहे. पहिली गोष्ट कुठली आहे बघा, फर्स्ट थिंग इज दॅट, व्हॉट इज द फर्स्ट थिंग, वी आर डीपली नोन अबाउट, वी आर अरेंज, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ अरेंजमेंट. की वन डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट कशी केली, हा पॉईंट तुम्हाला कंपल्सरी सांगणं आहे. आणि प्रत्येक मध्ये, वन डायमेन्शनल मध्ये असू द्या, टू मध्ये असू द्या किंवा थ्री मध्ये असू द्या, ज्यावेळेस पॅकिंग तुम्ही सॉलिडची करणार आहे, तर पहिला पॉईंट सांगायचं आहे की अरेंजमेंट कशी असेल, आणि दुसरा पॉईंट सांगायचं काय सांगायचं सांगा, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल. सेकंड पॉईंट काय सांगणार, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर. हे दोन पॉईंट फक्त आपण काय करायचे सांगायचे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. मग वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल, तिन्हीच्या बाबतीमध्ये ते पॉईंट आपण क्लिअर करत जाणार आहे. आता बघा, पहिला पॉईंट आपण ऑलरेडी स्टडी केलाय वन डायमेन्शनल. मी आणखीन एकदा रिपीट करतो, तुमच्या इथे लक्षात आलं का बघा, की वन डायमेन्शनल मध्ये काय कंडिशन असणार आणि अरेंजमेंट कशी असेल. पहिली गोष्ट क्लिअर करायची अरेंजमेंट कशी आहे, आणि त्या अरेंजमेंट वरून आपण काय सांगू शकतो, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. आता समजा मी सॉलिडची अरेंजमेंट कशामध्ये करायचोय, करायला लागलोय वन डायमेन्शनल अरेंजमेंट करतोय. अरेंजमेंट कशी आहे, वन डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट कशी बघा, जर वन डायमेन्शनल अरेंजमेंट असेल तर कंडिशन काय बघा, की जे काही ऍटम्स असतील, ऍटमला आपण आता हे बघा, ज्यावेळेस क्रिस्टल लॅटिस मध्ये आपण एंट्री करणार त्यावेळेस आपण शब्द कुठला वापरणार आहे बघा, क्रिस्टल लॅटिस मध्ये आपण शब्द वापरणार आहे तो म्हणजे स्पियर. क्रिस्टल लॅटिस मध्ये कुठला वर्ड वापरायचा आहे, स्पियर नावाचा शब्द वापरायचा आहे. मी काही वेळेस ऍटम म्हणेल, काही वेळेस पार्टिकल म्हणेल, किंवा काही वेळेस स्पियर म्हणेल. इथून पुढे तुम्ही स्पियर लक्षात ठेवलं तरी चालेल, स्पियर आणि ऍटम मध्ये काही अरेंज चेंज नाही, फक्त स्पियर ते आपल्याला दाखवायचं आहे. आता वन डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये काय कंडिशन असणार आहे बघा, ज्यावेळेस मी अरेंजमेंट करणार आहे कुणाची, सॉलिडची, कशामध्ये, वन डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट करत असताना कंडिशन काय, फक्त सिंपल कंडिशन लक्षात ठेवायची काय, की ऍटम्स ऑर स्पियर विच आर प्रेझेंट इन ए सॉलिड, ऑल दीज ऍटम्स ऑर स्पियर्स आर अरेंज्ड इन ए स्ट्रेट लाईन. फर्स्ट कंडिशन, की जे स्पियर्स किंवा ऍटम्स आहेत ते कसे अरेंज करायचे, स्ट्रेट लाईनने अरेंज करायचे. बघा, ही आहे तुमची स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन सगळ्यांना समजते का, याला काय म्हणायचं आहे, स्ट्रेट लाईन. जे काही ऍटम्स आहेत किंवा स्पियर्स आहेत ते अरेंज कसे करत जायचे, एका स्ट्रेट लाईनने अरेंज करत जायचे. पण कंडिशन ही झाली पहिली कंडिशन, की सर तुम्ही अरेंज कसं करणार आहे, अरेंज करणार आहे स्ट्रेट लाईनने. फर्स्ट कंडिशन इज व्हॉट, वी अरेंज दिस ऑल ऍटम्स ऑर स्पियर बाय युझिंग द स्ट्रेट लाईन. अरेंजमेंट मध्ये हा पहिला पॉईंट सांगायचा, वन डायमेन्शनल मध्ये स्ट्रेट लाईन अरेंजमेंट केली. सेकंड कंडिशन काय सांगायची बघा, सेकंड कंडिशन इज दॅट, की प्रत्येक जो स्पियर आहे किंवा तुमचा ऍटम आहे, त्या क्रिस्टल त्या सॉलिडमध्ये असणारा प्रत्येक ऍटम हा एकमेकाला कुठंतरी टच झालेला पाहिजे. ही सेकंड कंडिशन. पहिली कंडिशन त्यांना स्ट्रेट लाईनमध्ये अरेंज करा, सेकंड कंडिशन ते एकमेकाला कुठंतरी काय होऊ द्या, टच होऊ द्या. एकमेकाला ते टच झालेले असावेत आणि अरेंजमेंट कशी असावी, स्ट्रेट लाईन असावी. एवढं सांगायचं वन डायमेन्शनलमध्ये अरेंजमेंटच्या बाबतीमध्ये. सेकंड कंडिशन काय सांगणार आहे हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की दोन गोष्टी बोलायची, ते एक अरेंजमेंटच्या बाबतीमध्ये, सेकंड कोऑर्डिनेशन नंबरच्या बाबतीमध्ये. अरेंजमेंट कशी, मी तुम्हाला सांगितली की ऍटम हे स्ट्रेट लाईनने अरेंज करा. स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेमध्ये उभा करा. मी तुमच्या समोर इथं क्लासमधले पाच जण मुलं आणून उभा केले आणि त्यांना जर मी असं एका लाईनने उभा केलं तर त्याला म्हणायचं स्ट्रेट लाईन.
आणि त्या पाच मुलांनी जर एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन उभारले तर ते एकमेकाला कुठेतरी टच झाले असं सांगायचंय. आणि ज्यावेळेस अशा सॉलिड मध्ये आपण कोऑर्डिनेशन नंबर काढणार आहे, कंडिशन लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन नंबर काढत असताना एडचा आयटम किंवा पार्टिकल कन्सिडर करायचा नाही, एडचा स्पिअर कन्सिडर करायचा नाही, कारण त्या एंडच्या स्पिअरला दुसरा कुठलाही आयटम हा टच झालेला नसणार. हा जर सिंगल सोडला तर इकडे पुढे कोणतरी टच होणार आहे. आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी फक्त एवढी अरेंजमेंट दाखवतोय की अरेंजमेंट अशी पुढे कंटिन्यू पण चालू शकते. फक्त आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर काढताना काय करायचंय, हे एंडचे दोन सोडायचे आणि बाकी तुम्हाला हे 1 2 3 4 किती दिसतात बघा, 1 2 3 4 या फोर पैकी तुम्ही कुठलाही एक सिलेक्ट करू शकता की ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे. आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर कसा कॅल्क्युलेट केला जातो. हा आयटम सिलेक्ट करा. जर मी हा आयटम सिलेक्ट केला याला शेजारी टच झाले किती, सिंपल आहे, ह्या आयटमला टच झालेले किती आयटम्स आहेत, देअर आर ओनली टू नंबर ऑफ आयटम्स. ड्यू टू दॅट रिझन इफ यू अरेंज द सॉलिड इन ए वन डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस वन डायमेन्शनल सॉलिड इज व्हॉट, डेफिनेटली कोऑर्डिनेशन नंबर इज व्हॉट, ओनली कोऑर्डिनेशन नंबर इज. हे कोणाच्या बाबतीमध्ये झालं, जर वन डायमेन्शनल अरेंजमेंट असेल तर. मला असं वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलंय, पहिली कंडिशन स्ट्रेट लाईनने अरेंज करा, एकमेकाला टच होऊ द्या. आणि सेकंड कंडिशन त्याचा कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबर काढत असताना एंडचे पार्टिकल्स किंवा ऍटम्स किंवा स्पिअर हे कन्सिडर करू नका. बाकी तुम्ही कुठलाही काउंट करा, कुठलाही तुम्हाला पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काढा. कोऑर्डिनेशन नंबर काढा म्हणजे काय, काढा त्या ऍटमला टच झालेली किंवा सराउंड झालेली किती ऍटम्स आहेत ते काउंट करा, संपला विषय. हे कोणाच्या बाबतीमध्ये असणार, वन डायमेन्शनलच्या बाबतीमध्ये. आता काय करायचंय, टू डायमेन्शनलमध्ये अरेंजमेंट कशी असेल, कशामध्ये, टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट कोणाची बघायची, सॉलिडचीच बघायची. कशामध्ये, टू डायमेन्शनल मध्ये पण त्याच कंडिशन. पहिली कंडिशन तुम्हाला काय सांगायची आहे की अरेंजमेंट कशी असेल आणि सेकंड कंडिशन कोऑर्डिनेशन नंबर. दोन गोष्टी क्लिअर, कायमस्वरूपी लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण पॅकिंग मध्ये स्टडी करतोय. दोन गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा, पहिली कंडिशन काय असणार की त्यांची अरेंजमेंट कशी केली. मी हा पॉईंट डबल रिपीट अँड रिपीट लिहितोय. ज्यांना सॉलिड स्टेट नावा चॅप्टर स्टडी करायचा आहे त्यांनी फक्त एकच शब्द लक्षात ठेवायचा शेवटपर्यंत, तो म्हणजे कुठला, अरेंजमेंट. आणि इथं दुसरी गोष्ट कुठली सांगायची तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर. सेकंड गोष्ट कुठली सांगायची आहे, कोऑर्डिनेशन नंबर. ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथं काय करायचे, क्लिअर करायचे, त्याच वेळेस तुमचं हे एक्सप्लेनेशन बरोबर असेल. आता टू डायमेन्शनल मध्ये काय असणार आहे बघा, टू डायमेन्शनल मध्ये मी अरेंजमेंट कशी करू शकतोय. एक तर तुम्ही हॉरिझॉन्टल पण घ्या आणि व्हर्टिकल पण घ्या. अरेंजमेंट कशी करायची बघा, आता ही वन डायमेन्शनलची अरेंजमेंट मी काढून टाकतो, कारण टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट ही दोन टाईपचे आपल्याकडे. टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट कशी आहे, दोन टाईपचे. पहिला टाईप कुठला आहे बघा, 4A टाईप. पहिला टाईप कुठला आहे, 4A टाईप. कशाला म्हणायचं तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, फक्त लक्षात ठेवा की टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट करत असताना आपण दोन प्रकारे अटेम्प्ट अरेंजमेंट करू शकतो. कशी करू शकतो मी एक्सप्लेन करणार आहे. 4A टाईप 4A टाईप रीड करताना कसं करायचं, ए ए ए ए टाईप असलं म्हणत बसायचं नाही. काय म्हणायचं, सिंपल काय म्हणायचं आहे त्याला, आपण सिंपल काय म्हणणार, 4A टाईप अरेंजमेंट. कसली अरेंजमेंट, 4 4 1 2 3 4 4 आहेत म्हणून 4A टाईप अरेंजमेंट. कसली अरेंजमेंट आहे, टू डायमेन्शनल अरेंजमेंट. आता ही एक कंडिशन आहे की 4A टाईप अरेंजमेंट आहे. आणि दुसरी अरेंजमेंट कशी आहे बघा, ए बी टाईप अरेंजमेंट. फर्स्ट इज व्हॉट, 4A टाईप अरेंजमेंट. आणि सेकंड कुठली आहे, ए बी टाईप अरेंजमेंट. फक्त लक्षात ठेवायचं की टू डायमेन्शन मध्ये आपण अरेंजमेंट दोन प्रकारे करू शकतो. दोन प्रकारे का ते मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं, दोन टाईप्स आहेत, 4A टाईप आणि ए बी टाईप. त्याच्यामधला फर्स्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कुठला, 4A टाईप अरेंजमेंट. काय सांगते बघा, 4A टाईप अरेंजमेंट फक्त लक्षात ठेवा, 4A टाईप आणि ए बी. आता आपल्याला कुठला पॉईंट स्टडी करायचा आहे, 4A टाईप अरेंजमेंट. काय सांगते बघा, 4A टाईप अरेंजमेंट, टू डायमेन्शनल मध्ये सॉलिडची अरेंजमेंट करायचे. त्याच्यामध्ये मी पहिला पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलो, पहिला टाईप कुठला आहे, 4A टाईप अरेंजमेंट. फर्स्ट इज व्हॉट, 4A टाईप अरेंजमेंट. आता काय होते बघा, 4A टाईप का म्हणलं, त्याला 4A टाईप असंच का नाव दिलं, ते पॉईंट वन बाय वन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. अगोदर टू डायमेन्शनलचा स्टडी करतोय आपण. टू डायमेन्शनल मध्ये 4A टाईपची अरेंजमेंट कशी येते बघा, हे बघा, दिस इज द सॉरी वन डायमेन्शनल अरेंजमेंट. दिस इज द ॲटम्स ऑर आयन्स ऑर पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन वन डायमेन्शनल. वन डायमेन्शनल मध्ये जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट मी तुम्हाला दाखवली. आता करायचंय काय बघा, की कन्सिडर करा, दिस इज द फर्स्ट लेयर. आपल्याला टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट करायची, नॉट आपल्याला टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट करायची आहे.
वन डायमेन्शनल मध्ये नाही, वन डायमेन्शनल असतं तर मी एवढी डायग्राम काढली असते, आपल्याला टू डायमेन्शनल मध्ये दाखवायचं आहे. बघा, दीज आर द ए टाइप्स, दिस इज द फर्स्ट लेअर, त्याला म्हणायचं फर्स्ट लेअर. आता अरेंजमेंट कशी करायची, की तुमची फर्स्ट लेअर झाली किंवा ही वन डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट झाली, मला काय करायचं बघा, ही सेकंड लेअर मी ऍडजस्ट करणार आहे किंवा अरेंज करणार आहे, ती कशी करायची. ही फर्स्ट लेअर असेल तर याच्यावरती सेकंड लेअर, काही लोक सांगताना काय करतात ही वरती घेतात त्याच्याखाली सेकंड लेअर अरेंज करतात, कसंही करा काय हरकत नाही, फक्त समजून घ्या ही फर्स्ट लेअर झाली तुमची. आता याच्यावरती मला सेकंड लेअर अरेंज करायची, कोणाची, तुमच्या स्पिअरला. सेकंड ए टाईपची स्पिअर लेअर मी याच्यावरती अरेंज करणार आहे. ए टाईपच आहे म्हणजे काय बघा, हा पण एच आहे, हा पण एच आहे, हा पण एच आहे आणि हा पण एच आहे, म्हणजे काय, ज्या चार लेअर मी से दाखवणार आहे त्या चारच्या चार लेअर सेम आहेत, म्हणजे अरेंजमेंट कशी असणार आहे, ही लेअर जशी दिसते तशीच त्याच्यावरती येणार आहे, ही वरती येणारी जशी असेल त्याच्यावरती थर्ड येणार आहे तशीच येणार आहे, त्याच्यावरती जशी असेल तीच फोर्थ येणार आहे. म्हणजे मला सांगायचं काय बघा, की पहिली लेअर ज्या टाईपची असेल त्या टाईपची कुठली असणार, सेकंड लेअर असणार. हे बघा, दिस इज द सेकंड लेअर, ही कुठली लेअर आहे आपली, सेकंड लेअर. हे बघा, फक्त कंडिशन काय, सेकंड लेअर टोटली सेम असावी कोणाशी, फर्स्ट लेअरशी. हा, सेकंड लेअर इज टोटली सेम विथ ए लेअर फर्स्ट, फर्स्ट लेअरशी सेकंड लेअर ही सेमच असावी, देन अँड देन ओनली दिस इज द फोर ए टाईप अरेंजमेंट, तरच त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणायचं आहे, फोर ए टाईप अरेंजमेंट म्हणायचं आहे. लक्षात आलं का, जर ही फर्स्ट ए लेअर असेल तर डेफिनेटली याच्यावरती येणारी पण कुठली असणार आहे, एच असणार आहे, म्हणून हे बघा दिस इज द ए लेअर. आपल्याला किती ए म्हणायची, नाव काय आपल्या अरेंजमेंटचं नाव काय, फोर ए टाईप, अशा किमान आपल्याला किती लेअर दाखवायला लागतील, चार दाखवायला लागतील. मी ऑलरेडी दोन दाखवले, दोन तुम्ही दाखवा. हे बघा, वन दिस इज द टू, दिस थ्री, दिस फोर, दिस फाईव्ह, दिस लेअर इज ऑल्सो कॉल्ड एज ए टाईप लेअर. नेक्स्ट, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, दीज आर द आयटम्स ऑर स्पेअर्स विच आर अरेंज्ड इन फोर ए टाईप टू डायमेन्शनल. टू डायमेन्शनल मध्ये फोर ए टाईपची ही झाली अरेंजमेंट. अरेंजमेंट मध्ये काय सांगायचं आहे, इथं तुम्हाला व्हर्टिकल पण दिसेल आणि हॉरिझॉन्टल पण दिसतील. हा, अरेंजमेंट मध्ये काय सांगायचं बघा, की पहिली जी लेअर असेल त्या लेअरला त्याच पोझिशन मध्ये त्याच कंडिशन मध्ये सेकंड लेअर टच झालेली असावी, अँड फर्स्ट लेअर इज टोटली सेम विथ ए सेकंड लेअर, सेकंड लेअर ऑल्सो सेम विथ थर्ड लेअर, थर्ड लेअर ऑल्सो सेम विथ फोर्थ लेअर. आता हे कोणाच्या बाबतीमध्ये येते, मग फोर ए टाईपच्या अरेंजमेंटच्या बाबतीमध्ये मला हे तुम्हाला सांगायचं आहे. आता पुढची गोष्ट काय बघा, कोऑर्डिनेशन नंबर काढायचा. अरेंजमेंट लक्षात आली का सगळ्यांच्या, अरेंजमेंट लक्षात आली असेल तर सेकंड तुम्ही काय करणार, कोऑर्डिनेशन नंबर काढणार. काढा कोऑर्डिनेशन नंबर. कंडिशन काय, ज्यावेळेस वन डायमेन्शनल मध्ये होता त्यावेळेस हे दोन तुम्ही काउंट केले नव्हते, ह्यांना सोडून द्या, ही वन डायमेन्शनल अरेंजमेंट, हे दोन स्पेअर तुम्ही काढून टाकले, त्यांना कन्सिडर केलं नाही. आता ज्यावेळेस टू डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट करायचे, कंडिशन काय असणार, सोडून द्या, कॅन्सल करा, हे पण कॅन्सल करा आणि हे पण कॅन्सल करा. कॅन्सल करा म्हणजे मी काय सांगतो बघा, की ह्या स्पिअरला काउंट करू नका. काय काढत असताना, कोऑर्डिनेशन नंबर काढत असताना त्या स्पिअरला सेंटरचा स्पिअर कन्सिडर करू नका, त्या आयटमला सेंटरचा आयटम कन्सिडर करू नका. मग एवढे सोडून हे जे एंडचे, त्याला म्हणायचं एंडचे किंवा टर्मिनलचे, हे जे एंडचे आयटम दिसतात त्या एंडचे आयटमला सोडून द्या, रिप्लेस करा, काढून टाका. काढून टाका म्हणजे स्ट्रक्चर मधून काढून टाकायचं नाही, फक्त काय करायचं, काउंट करताना काउंट करायचं नाही. मग हा घ्या, पाहिजे तर हा स्पेअर सिलेक्ट करा, किंवा हा स्पेअर सिलेक्ट करा, किंवा हा स्पेअर सिलेक्ट करा, तुम्हाला पाहिजे तो स्पेअर तुम्ही सिलेक्ट करा. कोऑर्डिनेशन नंबर काढताना कसेल बघा, कोऑर्डिनेशन नंबर आणि किती, हा जर मी सिलेक्ट केला, काही मुलांना वाटते की सर तुम्ही हा का सिलेक्ट केला, किंवा बुकमध्ये हा दिला असेल तर मुंडे सरांनी तो सिलेक्ट केला का, की बाबा बुकमध्ये हा दिला तर मग तो सिलेक्ट केला का, असं काही नाही. त्यासाठी मी तुम्हाला कंडिशन सांगितली, ही लेअर सोडून द्या, ही पण सोडून द्या, ही पण सोडून द्या, ही पण सोडून द्या, मध्ये जेवढे राहतात त्याच्यापैकी कुठलाही सिलेक्ट करा, त्याच्या कुठल्याही ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्स येणार, सेम येणार. आता मला वाटतं की हा सिलेक्ट करायला पाहिजे, तुम्ही हा सिलेक्ट करून बघा, हा सिलेक्ट करून बघा, मला काय हरकत नाही. बघा, हा जर मी स्पेअर सिलेक्ट केला तर काय कंडिशन असणार, ह्याला टच झालेले, आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर काढताना कंडिशन काय, कोऑर्डिनेशन नंबर कसे काढायचा, कोऑर्डिनेशन नंबर कॅल्क्युलेट कसं करणार तुम्ही, की सेंटरच्या ॲटमला सराउंड झालेले जे ॲटम्स असतील किंवा पार्टिकल्स असतील त्या नंबरला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणायचं. हा जर सेंटरचा असेल तर त्याला सराउंड झालेले जेवढे असतील तर त्याचा काय सांगणार,
कोऑर्डिनेशन नंबर सांगणार. याला साऊंड झाले त्याचं काय सांगणार आहेत, कोऑर्डिनेशन नंबर सांगणार. किती साऊंड झाले बघा, मग ह्या स्पिअरला किती नंबर ऑफ स्पिअर साऊंड झाले ते काउंट करा. हा आला फर्स्ट स्पिअर, दिस वन इज द सेकंड, दिस इज द व्हॉट 3 अँड दिस इज द 4. लक्षात येते का? बघा जर मी या दोघांना टच म्हणजे एकमेकाला अटॅच करू दिलं, याचे सेंटर जर एकमेकाला अटॅच केलं तर मला इथं काय तयार झालं दिसला, स्क्वेअर तयार झाला दिसला. काय दिसतो? स्क्वेअर दिसतो. म्हणून 4A टाईप अरेंजमेंटला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे कुठलं बघा, स्क्वेअर, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. त्याला दुसरं नाव काय, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज का म्हणायची वेळ आली, स्क्वेअर क्लोज का म्हणायचं, स्क्वेअर क्लोज का म्हणायचं, कारण ज्या ऍटमचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला काढायचा आहे त्याला सराउंड झाले की तेच 4 आहे. ते जर 4 ऍटम मी एकमेकाला अटॅच केले, त्याचे सेंटर जर मी एकमेकाला अटॅच केले, तर मला काय तयार झालेला दिसतो, सिंपली मला काय तयार झालेला दिसतो, स्क्वेअर तयार झालेला दिसतो. सिंपली मला स्क्वेअर तयार झालेला दिसतो. म्हणून त्या पॅक क्लोज पॅकिंगला आपण दुसरं नाव काय देऊ शकतो, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. लक्षात आलं का बघा, टू डायमेन्शनलमध्ये 4A टाईप. जर टू डायमेन्शनलमध्ये 4A टाईप लक्षात आला असेल तर आता सेकंड पॉईंट कुठला स्टडी करायचा, मग एबीएबी टाईप. जर 4A टाईप लक्षात आला असेल तर सेकंड कुठला असणार, एबीएबी टाईप. पण टू डायमेन्शनल मध्ये फक्त कंडिशन लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम मध्ये इथं क्वेश्चन कसा विचारतील, 4A टाईप वरती विचारतील किंवा 4A टाईप ऐवजी दुसरं नाव देतील, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कुठला जरी शब्द आला किंवा कुठला जरी वर्ड आला तर तुमच्या लक्षात ठेवायच्या दोनच कंडिशन, अरेंजमेंट अँड व्हॉट, कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, आता मला सेकंड पॉईंट कुठला स्टडी करायचा आहे बघा. इथं कोऑर्डिनेशन नंबर मला काय मिळाला, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ 4A टाईप इज व्हॉट, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ 4A टाईप इज 4. आता 4A टाईप झाला, सेकंड कुठला असणार, एबीएबी टाईप. फक्त चेंज कशामध्ये, अरेंजमेंट चेंज झाली, कोऑर्डिनेशन नंबर चेंज झाला. अरेंजमेंट सेम, कोऑर्डिनेशन नंबर सेम, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता फक्त कंडिशन काय, ए इथं येत होता, याऐवजी कोण आला होता, बी आला. म्हणजे डेफिनेटली पहिली जर ए असेल तर दुसरी लेअर तीच नसणार आहे, कंडिशन आहे. पहिली जर लेअर ए असेल तर दुसरी लेअर तीच नसणार आहे, म्हणजे त्या अरेंजमेंट मध्ये काहीतरी चेंज असेल. तो चेंज काय मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. म्हणून इथं नाव द्यायचं ए बी अँड व्हॉट, ए बी टाईप अरेंजमेंट. ए बी आणि दुसरी कुठली हो, ए बी टाईप अरेंजमेंट. पण सेक लक्षात ठेवा, ते अरेंजमेंट टू डायमेन्शनल आहे. तर डायग्राम काढूया, डायग्राम मध्ये काय लक्षात येईल, क्लिअर होईल. फक्त लक्षात ठेवा, पहिली लेअर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, फर्स्ट अँड सेकंड लेअर इज सेम, सॉरी फर्स्ट अँड थर्ड लेअर इज सेम, सेकंड अँड फोर्थ लेअर इज सेम. आणि फर्स्ट अँड सेकंड लेअर डिफरंट, सेकंड थर्ड लेअर डिफरंट, थर्ड फोर्थ लेअर डिफरंट. मग अरेंजमेंट नेमकी कशी ते बघा. ए बी ए बी टाईप अरेंजमेंट. चला काय दिसतं याच्यावरून, ही पहिली लेअर आहे ए नावाची. चला पहिली आणि थर्ड लेअर काढून घ्या. डायग्राम काढत असताना फर्स्ट आणि थर्ड लेअर सेम आहे म्हणून डायग्राम दोन्ही फर्स्ट आणि तुमची थर्ड लेअर सेम दिसली पाहिजे. ती एक तुमच्या डोक्यामध्ये कॉन्स्टंट ठेवा. फर्स्ट आणि थर्ड लेअर तुमची कशी असावी, सेम असावी. फर्स्ट अँड थर्ड लेअर इज सेम अँड थर्ड अँड फोर्थ लेअर इज सेम. दिस इज द अरेंजमेंट, ए लेअर, दिस ऑल्सो ए लेअर. फर्स्ट अँड थर्ड लेअर इज द सेम, ड्यू टू दॅट रिझन वी कॉल्ड ॲज ए अँड ए लेअर. सी हियर अरेंजमेंट, दोघांच्यामध्ये कोणाला अरेंज करायचा, जो स्पेअर दिसतो की आता जी तुम्ही अरेंजमेंट करणार, ती अरेंजमेंट कशी आहे बघा. इथं जी स्पेस दिसते त्याला आपण व्हॉइड म्हणणार आहे. इथं जी स्पेस दिसते ह्या स्पेसला टच करून तयार होणारा तो स्पेअर असावा, ही तुमची सेकंड लेअरची अरेंजमेंट. ठीक आहे, इकडे बघा. मग दिस वन इज सेकंड ऍटम और स्पीअर. सी हियर दिस लाईन इज कॉल्ड एज बी. सेम ही अरेंजमेंट कुठं असणार, वरती असणार. हे बघा, ए सॉरी बी चा फर्स्ट स्पीअर, सेकंड स्पीअर, थर्ड स्पीअर अँड व्हॉट, फोर्थ स्पीअर. सी हियर
ए बी बघा तसं दिसतंय का ए बी ए बी ए बी ए अँड व्हॉट बी दिस इज द अरेंजमेंट ऑफ ए बी टाईप टू डायमेन्शनल अरेंजमेंट कसली झाली ए बी ए बी टाईप टू डायमेन्शनल अरेंजमेंट बघा डायग्राम फक्त काढताना लक्षात ठेवायचं आहे की ह्या दोन लेअर सेम असाव्यात ह्या दोन लेअर सेम असाव्यात इथं जो मी ॲटम अटॅच करणार आहे किंवा दाखवणार रिप्रेझेंट करणार आहे तो इथल्या स्पेसमध्ये बसला पाहिजे असा तो अरेंज करायचा ठीक आहे ओके चला अरेंजमेंट जर लक्षात आली असेल तर कोऑर्डिनेशन नंबर सांगा जर सगळ्यांचे अरेंजमेंट लक्षात आली असेल तर कोऑर्डिनेशन नंबर कोणतरी सांगा मग मला व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर कोणतरी एक जर मला कोऑर्डिनेशन नंबर सांगा एंडचे स्पियर काउंट करायचे नाही कन्सिडर करायचे नाही कुठला घ्यायचा मग हा बघा मी हा सिलेक्ट करतो किंवा आणखीन एखादा सिलेक्ट करूया एंडचे नकोय हा एंडचा नकोय मला एंडच्या अजिबात घ्यायचे नाही मधला कुठलाही सिलेक्ट करा तर ते तुमचा कोऑर्डिनेशन नंबर बरोबर येणार आहे नाहीतर काही मुलं काय करतील कोऑर्डिनेशन नंबर काढतील कोऑर्डिनेशन नंबर काहीतरी वेगळा काढणार मग ते मुंडे सरांनी काहीतरी चुकीचं शिकवलं होतं असं होणार किंवा असे व्हायचे काही चान्सेस बघा कुठलाही एक स्पियर सिलेक्ट करा की जो मध्ये असेल आउटर साईडचा स्पियर कन्सिडर करायचा नाही तो कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला एक्झॅक्ट दाखवणार नाही चला काउंट करा मग किती नंबर ऑफ स्पियर आहेत 1, 2, 3, 4, 5 and 6 किती स्पियर त्याला सराउंड झाले ह्या आयटमला किती सराउंड झाले 6 झाले बघा जर मी एकमेकाला अटॅच करत गेलो जर मी एकमेकाला अटॅच केलो तर कोण तयार झाला हेक्झागॉन कोण तयार झाला हेक्झागॉन जसं ए बी फोर ए टाईप मध्ये आपण स्क्वेअर तयार फॉर्म होतो म्हणून स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणलं तरी तर काय म्हणायचं मग ए बी बी टाईप मध्ये याला दुसरं नाव काय येईल सांगा बघू जर तुमचा हेक्झागॉन तयार होत असेल तर जर हेक्झागॉन तयार होत असेल तर काय म्हणायचं हेक्झागोनल हेक्झागोनल क्लोज पॅकिंग काही लोक त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसे लिहितात एच सी पी हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आणि कोऑर्डिनेशन नंबर किती हो कोऑर्डिनेशन नंबर किती कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ए बी बी टाईप कोऑर्डिनेशन नंबर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ए बी ए बी टाईप इज इक्वल टू 6 कोऑर्डिनेशन नंबर किती मिळाला 6 मिळाला हे कोणाच्या बाबतीमध्ये झालं टू डायमेन्शनल अरेंजमेंट कोणाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं हे टू डायमेन्शनल अरेंजमेंट त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी क्लिअर केल्या फर्स्ट फोर ए टाईप अँड सेकंड इज ए बी ए बी टाईप फोर ए टाईपमध्ये अरेंजमेंट चार लेअर सेम होत्या ए बी ए बी टाईप कंपॅरिझन करा कम्पेअर करून अभ्यास करा ए बी बी टाईपमध्ये फर्स्ट अँड थर्ड लेअर सेम होती सेकंड अँड फोर्थ लेअर सेम होती फर्स्ट अँड सेकंड डिफरंट आहे बघा मी तेच तेच डबल सांगत नाही आणि फोर ए टाईपला काय नाव द्यायचं आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग ए बी ए बी टाईपला काय नाव द्यायचं आहे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग लक्षात राहील का बघा कोऑर्डिनेशन नंबर फोर ए टाईपचा 4 ए बी बी टाईपचा 6 फोर ए टाईपचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे म्हणून पण त्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतात इथं हेक्झागॉन फॉर्म होतो म्हणून त्याला काय म्हणायचं हेक्झागोनल क्लोज पॅकिंग हे ऑल टोटल कोणाच्या बाबतीमध्ये झालं टू डायमेन्शनल अरेंजमेंट आता नेक्स्ट पॉईंटमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार टू डायमेन्शनल जर होत असेल टू डायमेन्शनल झालं तर नेक्स्ट कुठलं असणार आहे बघा थ्री डायमेन्शनल फक्त काय होत जातं हे बघा सॉलिड स्टेट नावा चॅप्टर सोपा कोणाला जातो सॉलिड स्टेट नावा चॅप्टर सोपा कोणाला जातो की ज्याच्याकडे इमॅजिनेशनची पॉवर चांगली जो इमॅजिन करू शकतो जो कन्सिडर करू शकतो काहीतरी चाललं इमॅजिन कसं करायचं बघा आता फोर ए टाईप म्हणून लक्षात कसं ठेवणार फोर ए टाईप कसं लक्षात ठेवणार चार बॉल घ्या खाली ठेवा त्याच्यावरती चार ठेवा त्याच्यावरती चार ठेवा त्याच्यावरती चार ठेवा अशा वेळी जी अरेंजमेंट दिसतील ते दिस टाईप ऑफ अरेंजमेंट इज द फोर ए टाईप अरेंजमेंट लक्षात येते बघा जर तुम्ही किराणा शॉपमध्ये वगैरे कधी गेला मी बऱ्याच वेळेस आमच्या मुलांना हे एक्झाम्पल सांगतो जर किराणा शॉपमध्ये तुम्ही कधी गेला तर तिथे ते कॅरीबॅगमध्ये बॉल अडकून ठेवले असतात बघा कॅरीबॅगमध्ये प्लॅस्टिकचे असतील ते लहान मुलं घेऊन खेळतात त्या बॉलचे जर अरेंजमेंट बघा कधी तुम्ही किराणा शॉपमध्ये वगैरे गेला तर त्या बॉलचे अरेंजमेंट बघा दिस अरेंजमेंट इज द टोटली सेम द अरेंजमेंट ऑफ फोर ए टाईप इन ए टू डायमेन्शनल लक्षात ठेवा तर नेक्स्ट लेक्चरला काय बघायचं आहे मग थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट थ्री डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये पण फोर ए टाईप आहे का ए बी ए बी टाईप आहे ते पण आपल्याला क्लिअर करायला लागेल फक्त आजच्या लेक्चरला तुम्ही एक लक्षात ठेवा की वन डायमेन्शनलमध्ये काय कंडिशन आहे टू डायमेन्शनलमध्ये काय कंडिशन आहे
वन डायमेंशनल मध्ये अरेंजमेंट कशी आहे, टू डायमेंशनल मध्ये अरेंजमेंट कशी आहे, आणि वन डायमेंशनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय, टू डायमेंशनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय, एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला कुठलं सांगतो, थ्री डायमेंशनल अरेंजमेंट. थँक्यू.